द सारस्वत किचनच्या या नवीन रेसिपीत तुमचं मनापासून स्वागत. व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका. किचन एसेन्शियल्स, कुकवेअर आणि डायनिंग प्रोडक्ट्सवरील रोजच्या डील्स मिळवण्याकरिता आमचा चॅनल आजच जॉईन करा. आता टेलिग्राम आणि व्हॉट्सॲप दोन्हीवर उपलब्ध. चॅनल लिंक स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये सापडेल. तांदूळ म्हणजे कोकणी माणसाच्या जेवणातला एक अविभाज्य घटक. आज पाहूया तांदळाच्या स्वादिष्ट खिरीची एक पारंपरिक रेसिपी. या रेसिपीकरिता लागणारे साहित्य आहे: एक वाटी तांदूळ, दूध, तूप, पाव टीस्पून वेलची पूड, सुका मेवा, केसर, पाऊण वाटी साखर आणि चवीपुरतं मीठ. सर्वप्रथम तांदूळ कोरडा भाजून घ्या. तांदूळ हलका झाल्यावर मध्यम भरडून घ्या. ही उत्तम दर्जाची मातीची भांडी विकत घेण्यासाठी डिस्क्रिप्शन मधील लिंक पहा. 2 टीस्पून तूप गरम झाल्यावर त्यात तांदूळ किंचित सुगंधी होईपर्यंत भाजून घ्या. त्यात पाणी घालून तांदूळ शिजवत ठेवा. शिजलेल्या तांदळात दूध, साखर, सुका मेवा, वेलची पूड आणि चिमूटभर मीठ घालून उकळी येऊ द्या. वरून केसर घालून सर्व करा स्वादिष्ट तांदळाची खीर. ही रेसिपी करून पहा आणि कशी झाली ते कॉमेंट मध्ये नक्की कळवा. अशाच पारंपरिक पौष्टिक आणि खमंग रेसिपीज साठी सबस्क्राइब करा आणि पाहत रहा द सारस्वत किचन.